पूरग्रस्तांना बार्शी तालुका ग्रामीण पत्रकार संघाची मदत, सुमारे 3,60,000 रुपयांची औषधे केली पोच. कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या 3 जिल्ह्यामध्ये पुराने कहर केल्यानंतर हजारो हात मदतीला धावले, त्यानंतर पूर कमी झाला खरा, पण रोगराईने डोके वर काढले. त्याविरोधातही लढण्यास लाखो हात तयार झाले आहेत. ह्या हातांना बळकटी देण्यासाठी बार्शी तालुका ग्रामीण पत्रकार संघाने पूरग्रस्त भागात जाऊन वैद्यकीय मदत केली. बार्शी तालुका ग्रामीण पत्रकार संघातील किरण आवारे, आनंदकुमार डुरे, निलेश उकबाळे, गणेश आडसूळ यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने सुमारे 3,57,840 रुपयांची औषधे गोळा केली. ही औषधे पूरग्रस्त भागातील खिद्रापूर, अर्जुनवाड, आलस, बुबनाळ, घालवाड, हेरवाड, नरसिंहवाडी, कुरुंदवाड आदी गावातील गरजूपर्यंत घटनास्थळी जाऊन पोहोचवण्यात आली. जनता न्यूजसाठी काशीनाथ क्षीरसागर, वैराग. तुम्ही किती वापर घेतला? एकदमच पाणी आले. किती कुटुंबात आहेत? आमच्या घरात आणि जनावर काय आहेत? जनावर मळ्यात बांधलो आम्ही, गेलो मळ्यात. कुठल्या गावाला? ऐशाळा. म्हणजे हानी किती झाली? आणि शेतात काय ऊस गेलं? सगळं पाण्यातच गेलं. चार एकर शेत पाण्यात, चार एकर शेत पाण्यातच गेलं. आता तुम्हाला म्हणजे ही काय तुम्ही मदतच नाही तसं बघायला गेलं, कारण ही भरून नाही निघणारी हानी आहे. आता यातनं उभारी घेण्यासाठी आता काय करायचं? काय करायचं? आता काय काय करायचं? कुणाशी काय काय होतं सांगा ना. आणि काय सांगायचं? काय तुम्हाला पुराचा काय अनुभव आला आणि कसं होतं? पाणी भरपूर येत तसं आम्ही घाबरलो. मग नंतर शेजारी म्हणजे कसं मुलगी माझी दहावीला असल्या कारणाने ती पाणी बघून घाबरली. मग आम्ही काय गेलो नाही, इथंच थांबलो. आमचं 2 मजली इमारत आहे आणि जसं जसं पाणी येईल तसं आम्हाला भ्या वाटायला लागली. आहे लोकांनी सगळ्या आधार दिला, मग त्यातनं आम्ही तसंच थांबलो. बघा पाणी पहाटेच आलेलं आहे एकदम एकदम. हां, काय प्रशासनाची मदत कुठपर्यंत पोहोचली वगैरे काय कसं? बाकीच्या कुणी शासनानं काय मदत आली नाही? शासनानं काय आणली नाही, त्या भाडिक साहेबांनी थोडं जेवण पाठवलेलं हेलिकॉप्टरनं. नंतर मग पूर कमी झाल्यानंतर मग मदत आली, तोपर्यंत काय नाही आली. त्यावेळेला कोणी वैद्यकीय अधिकारी आले नव्हते गावात, फक्त माडिक साहेबांनी तेवढं जेवणाची व्यवस्था केलेली सगळ्यांना. मग आरोग्याची मदत जी झाली ती पुरानंतर पहिल्यांदाच आज होते का? नाही नाही, आता 3 दिवस झालं मदत चालू आहे. जसं लोक गावात आली ना आणि वाहतूक चालू झाली तशी पुराची मदत आली. म्हणजे सगळं वैद्यकीय अधिकारी यायला लागले आणि तपासणी करून द्यायला लागले. आता आरोग्य म्हणजे साथ रोग वगैरे असं काय आहे का? नाही, परिस्थितीच व्यवस्थित आहे. आणि कसं सगळी लोक गेलेली, 40 ते 50 लोक होती फक्त, तर सगळी लोक गेलेली. आम्ही मी जे आता पॉइंट बोलाय तोच बोलायचं. पूरग्रस्त आम्हाला वैद्यकीय मदत मिळाली नाही. ही मदत आम्हाला बोटीद्वारे याच्याद्वारे मिळाली असती तर आणखीन बरं झालं असतं. जनावरांचं हाल झालं, लोकांचं हाल झालं, पाण्याची व्यवस्था सुद्धा उपलब्ध नव्हती, लाईट व्यवस्था पण नव्हती. किती दिवस सहन केले? 15 दिवस सहन केले. 15 दिवस लाईटच नव्हती का? नाही नाही, अजिबात नाही. काल रात्री लाईट आलं, ते पण अजून सिंगल फ्यूज आहे, असं पूर्ण लाईट नाही आहे. मग दळण वगैरे पीठ नाही आहे? दळण वगैरे नव्हतं.